शिवसेनेकडून 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे आणि शिवसेनेची ही तक्रार विधिमंडळ सचिवांकडे आता जाणार आहे। त्यानंतर 12 आमदारांना नोटीस काढून त्यांची भूमिका विचारली जाईल। 12 आमदारांना प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर त्यांचं म्हणणं हे ऑनलाईन ऐकलं जाईल। केंद्राची एनआयसीची ब्रॉडबँड सेवा यासाठी दिली जाते। दिवसभरामध्ये 3 ते 4 आमदारांची सुनावणी होऊ शकते पण केंद्राने परवानगी दिली तर जास्त वेळ ही सेवा मिळू शकते। सर्व आमदारांचं म्हणणं ऐकल्यानंतर विधिमंडळ या संदर्भात निर्णय देणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24